हो काल मी मॉर्निंगला आलो 9 वाजता, अमरावतीला टच झालो आणि तिथून घरी आलो. थकलो इतकं होतं की झोप लागली आणि डायरेक्ट 5 वाजताच उठलो मी. मग माझ्या लक्षात आलं की अरे ब्लॉग तर राहिला आपला टाकायचा, तर त्या कारणानं काल मी ब्लॉग नाही टाकला. असं 2-3 वेळा झालं. तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे मला पनिशमेंट द्यायची, कारण की माझं 30 डेजचं चॅलेंज जे होतं ते तुटलं, माझं हृदय पण तुटलं. सो तुम्हाला अधिकार आहे मला पनिशमेंट द्यायची, तर आपण पनिशमेंटचा एक व्लॉग स्पेशल ठेवणार आहे. तर आज कमेंटमध्ये तुम्ही मला पनिशमेंट करा कमेंटमध्ये, आणि ज्या पनिशमेंटवर सगळ्यात जास्त लाईक राहील ती पनिशमेंट मी ॲक्सेप्ट करेन. सो करा फटाफट कमेंट करा. मी बिपिन मावरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. हां, 4 दिवसात बाई सातारकरांचं मन जिंकलं. 4 दिवसात असं वाटत पण नव्हतं की मी 4 दिवस अगोदर आलो. असं वाटत होतं की मी कधीपासून तिथं गेलो, कधीपासून तिथं राहून राहिलो असं वाटून राहिलं होतं. म्हणजे सगळे चांगले फ्रेंड झाले माझे, श्रावणी मॅम, आशिष सर, त्याच्यानंतर अनुश्री, कौशल म्हणजे आपला आदिनाथ, राम, त्याच्यानंतर शुभम, हे सगळेजण चांगले मित्र झाले. करण दादा, हे म्हणजे असं वाटत नव्हतं मी का इकडून तिकडे गेलो, असं वाटत होतं मी तिकडंच आहे. हे आपल्या माणसाची भाई अशी ओळख आहे. विदर्भातले माणसं लवकर कोणाचं मन जिंकू शकतात, आणि सातारा एक नंबर आहे. सातारा म्हणजे सोडूनच द्या तुम्ही, असं वाटत नव्हतं. असं वाटत होतं की मी चिखलदऱ्यात गेलो. सर्वांशी मैत्री मी फक्त एका गोष्टीच्यानं करू शकलो, की कोणीतरी मला सांगितलं होतं की आपण स्वतःला जर आवडायला लागलो ना तर पूर्ण जग आपल्याला आवडायला लागते, आणि आय थिंक हे बरोबर आहे. तुमच्या कमेंटमध्ये मी पाहिलं होतं की घरी आल्यावर घरच्यांची रिॲक्शन काय राहते, आईची रिॲक्शन, बहिणीची रिॲक्शन, याची रिॲक्शन, त्याची रिॲक्शन. सो आई तर घरी नाही आहे, आई गेली मामाच्या घरी राखी बांधायले, तर 2-4 दिवस तिकडेच राहिली, इकडे आलीच नाही. आणि यांची रिॲक्शन जाऊ द्या तिकडे, यांची रिॲक्शन अशीच होती, आला आला खाली हात आला, काहीच नाही आणलं, गयाटा करणारा आला, आता साफ केलेल्या रूमा त्याच्यात डबल कचरा होईन, ह्या याच्या रिॲक्शन होत्या. आणि यांनी मला अजून 24 घंटे झाले राखीनी बांधली, कहून कारण काही आणलं नाही. भाई बहीण भावाचं नातं हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं असते, पण काही काही लोकांना ते समजत नाही, ते समजत नाही, काही काही लोकांना नाही समजत, बाकी सगळ्याला समजते. आणि आज माझ्या मोठ्या बहिणीनं स्वयंपाक केला. मोठी बहीण म्हणजे हे आय थिंक आईसारखीच असते. सकाळपासून मी आई आई शिवलेला, आई अर सॉरी दीदी कपडे दे, आई जेवायला दे, अर दीदी जेवायला दे, इले पाहून दे मला लहान लेकराचीच आठवण येते, कारण की गयाटाहीच करते माझ्या घरात. स्वयंपाक केला का नाही केला तर मोठा गुणगान गाऊन राहिला 4 दिवसापासून मी सगळे काम करून. हे होय माझी मदातली बहीण, मदातली बहीण म्हणजे तुम्ही समजू शकता. आता तुम्ही समजू शकता. आता राहू दे मी बोलत नाही, नाहीतर जेवायला भेटत नाही. मी चाललो अमरावतीले आणि हिच्यासाठी नारळ आणायला लागते. तर नारळची डिमांड काय होती तुझी? नारळात भरपूर पाणी पाहिजे. हा नसन नारळात पाणी, तर ते 5 हॉटस्पॉटची मशीन लावायला लावतो, भरायला लावतो त्याच्यात पाणी, पाणी पाहिजे. अरे जेवढं असते तेवढंच असते, निसर्गाशी नाही खेळायचं, निसर्गात तेवढंच पाणी पिल्यानं केस लांब होते. पण नारळात पाणी जर 200 ml असेल तर 200 ml राहणार आहे, त्याच्यात काही मोटर लावून भरणार थोडी ना पाणी काय. सध्या भाई पकवास टाकायला आलो आम्ही नानवटकर काकाच्या दुकानात पकवास. तर गोकुळष्टमी आहे, गणपती बाप्पा मोरे भजन राहणार आहे. काका हे छोट्या गिटारले काय म्हणते? युकेलेले दादा. अच्छा, माझ्या घरी आतापर्यंत जितके इन्स्ट्रुमेंट घेतले आहेत, तबला, पेटी, त्यानंतर पकावस, ह्या जितक्या गोष्टी आहे त्या बाबाने इथूनच आणल्या आहे पहिलेपासून. खूप जुनं आहे काकाचं दुकान, आणि तेव्हापासून आम्ही यांच्यापासून इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट म्हणजे आपला बिझनेस नाही आहे, म्हणजे तिथून घेतो, बाय करतो. आणि काका खूप सुंदर काम करतात. भाई पहा आता मी किती मिनिटात चप्पल घेतो. एक त्या दिवशी किती वेळ लावला होता? 18 नाही 8 दुकानं फिरवली होते. मी पहा आता किती वेळा चप्पल घेतो. एक
मेरे सिस्टर के लिए। भैया मैंने चप्पल कितने मिनट में ली? 15 मिनट में, ज़्यादा से ज़्यादा। मेरे सिस्टर ने मेरे को उस दिन 8 दुकान घुमाया था। यहाँ से चालू हो गया मैं पूरा। हाँ 5 मिनट लड़कों को लगता है कहा इतना है। आता मी चाललो माझ्या छोट्या बहिणीच्या घरी, ते मला राखी बांधणार आहे आज। तर तिच्यासाठी काय घ्यावं याचा प्रश्न मला पडला आहे। ते 12वीत आहे, तिच्यासाठी मी अभ्यासाचं काहीतरी घेऊन जातो, म्हणजे मी इज्जत थोडीशी वाढन। तर चला पाहतो काही भेटत असन तर। असते ते कधी कधी जास्तीचे नाटक मये। तर मी पोचलो आहे माझ्या लहान बहिणीच्या घरी राखी बांधायला। तर तुम्ही गेस करू शकता मी काय गिफ्ट आणलं असन? असं एवढाही फुकट्या नाही आहे मी, सो काही ना काही घेऊनच आलो असन। मला माहित आहे ज्ञानू काही मागत नाही, पण तरी मी घेऊन आलो कारण की लहान आहे ना ते। रूमवर बाई काही खायचं होतं, खारे बिस्किट मोन्या कोच्यासोबत। काजू नमकीनवाले, नमकीनवाले काजू, शेगावची कचोरी, ऑक्सिजन ऑक्सिजन लाईफ लाईन। रूम रूमवाल्यासाठी तर एकच नंबर आहे। 5 रुपये 5 रुपये जसे 5 रुपये दिलेस लोक पाहत नाही का? 5 रुपये तिथं माहित आहे पसर आहे, पसर आहे 5 रुपये खायला पाहिजे। 5 रुपये कचोरी घ्या, 5 रुपये 10 रुपये नाही तो विषय। मग ते चांगलं वाटते का? मग तिथं तिथं भांडण नाही घडो, तिथं 5 रुपये देऊ चुपचाप घरी आल्यावर चालू। बाकीचे तोंडाची वेळ पाहिजे असे मटमटे दीदी आणि शिवानी ते शिवाय माझ्यासाठी त्याच्यासाठी ते दया त्याला दयाच जाय। हे 5-5 रुपये जमा केले राहू द्या खा आशीर्वाद। सध्या मी सोनं नाही आणलं, म्हणून मी सोनं आहे नाही ओवाळले। आपलं कामात काम असते भाई, आपलं काही असं तसं काम नाही आहे। लहान लोकांची आता पाया लागू का मी? तुला ते पाहिजे नाही काय? अरे आरतीने ओवाळली, तू ओवाळली काय? 5 वेळा ओवाळत असते ना। घेणं मला तिच्यासाठी मधलं म्हणजे सरप्राईज आणलं काय? 10 रुपये काय तुले 12 द्या ना। तर हा इरेजर तुला खूप मदत करल। पेन आणा लागत होत ना, पेन कोणी देत असते? पेन्सिल न खोळाच्या वेळेस इरेजरच गायब होते वर्गात सगळ्यात। घरी न येणारी गोष्ट म्हणजे इरेजर, इरेजर कधीच खतम नाही झाला, तो हरपलाच आहे। तर हा इरेजर घे माझ्याकडून। हे यांना पण सरप्राईज होते, यायला माहित नाही काय घेतलं मी। तर आता अशी आमची रक्षाबंधन झाली, तेले घरी भेटो ना भेटो, पण हे लहान बहीण इले पहिले द्या लागते। आणि सर्वात लाडकी पण आहे, इले द्यायची नाही, इले द्यायचं नाही।
तर चलो कशी आहे चप्पल आता घरा गावापर्यंत दाखवत नाही तुम्ही चप्पल आणि ते पण अवघ्या 15 मिनिटात घेतली त्या बहिणीने किती लावले ते घंटे चप्पल घ्यायले चांगली आहे म्हणा अपमान अपमान 30 minutes later सांगा मी कुठं आहे मी हेल्मेट घालून भाई डायरेक्ट बाथरूम मध्ये निघालो अर्ध्या घंट्याला पण तसं नाही आहे काही हो हे इतकी दचकली डायरेक्ट हेल्मेट घालून घरात दसलो तर अरे एक मीटिंग होती सो ते सरप्राईज मीटिंग आहे ते तुम्हाला काही दिवसात माहितच पडेल तुमचा भाऊ सरप्राईज द्यायला आहे एक्सपर्ट झाला आहे म्हणून मी हेल्मेट घेऊन आलो तिकडून आणि डायरेक्ट अर्ध्या घंटा नाही घरातूनच बाहेर माझ्या घरी चाललो आणि घरची पण राखी राहिली आहे तर नाही कुछ नाही बस मेरे को अभी मेरी वॉच चाहिए माझी घडी घड्याळ राहिली होती इथं आणि हा अंडेचा स्ट्रे आहे नाही हा बर्फाचा स्ट्रे आहे नाही तर मला हा माझा डोरेमॉन आहे आणि हा हिचा डोरेमॉन आहे डोरेमॉन तर मी आता घरी निघत आहे सो बाय बाय इनमध्ये राखी बांधली नाही नीचे ऐकून मी बांधून घेते नाही माझ्या हाताची पोरगी नाही भेटली उद्या चालून पोरगी तो नाही नाही भेटली उद्या चालून पोरगी तो असो हॉय गाईज मी पोचलो घरी किती वाजता पोचलो मी शिवानीताई 7 वाजता पोचलो मी घरी आणि उर्वरित जो रक्षाबंधनचा कार्यक्रम माझ्या घरचा राहिला आहे त्याची तयारी चालू आहे तर हे बॅक कसा चालू होते कॅमेरा इथून नाही होत डायरेक्ट तो सो अर्ध्या घंट्यानंतर माझ्या घरची पुरी फॅमिली तयार झाली आणि मी पण आज अर्धा घंटा लावला तयार व्हायसाठी आणि इथं रक्षाबंधनचा कार्यक्रम आमचा पार पडणार आहे सुख आणि काय ना हा आणि हे आणि आलं कारण की मी पुण्यावरून आलो ना तर आणि अळला अळ म्हणायचं सो आज आई पण इथे प्रेझेंट राहणार आहे आणि दीदी पण आणि ताई पण सो आपण रक्षाबंधनचा कार्यक्रम सुरू करू चल आगमन तर पहिले बाय पहिले तू राखी बांधशील तर हे व्हिडिओ घेईन हे राखी बांधल्यानं तर मी तू व्हिडिओ घेजो आणि दोघांचे फोटो मग आई काढन आईली पण आपण मोबाईल हँडल करणं शिकून देऊ रक्षाबंधनचं गाणं नाही निघत नाही ते मला माहित आहे आपण निघत नाही ना ते बापा बापा बाप रे बाप सोना देखो बापा सगळं मला वाटलं बाबा इंटेक्स होय बापरे आई मध्ये बुक दे ना तो मी माय अशी आहे मला बुक माहित आहे का देत नाही कारण की मी बसतो हरवतो ना आज बॅग मी टाकून दिली तिथंच रूम वर घड्याळ टाकून दिली होती लेडीज छत्री हरपली काय आपली थांबतो आता हरपली नाही ते ऍक्च्युली तुटली नाही पाहिजे मला सोन्यापासून जी संपत्ती दुःखात कामात येत नाही ती संपत्ती कसली कोणत्या पिक्चरातला डायलॉग आहे तुकाराम पिक्चरातला सांगतो तुकाराम